प्रगटन मुलानो कसे आहात? गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय केलं आहात? मराठीचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत, हिंदीचे व्हिडिओ पाहिले आहेत, त्याचा अभ्यास केला आहात, बरोबर आहे ना? हे सगळं तुम्ही घरात राहूनच करत आहात, उमर करत आहात. त्याच आठवड्यामध्ये आपण मामाची अमराई हा पाठ पाहिला आहे, लक्षात आहे का सर्वांच्या? तर आज आपण या पाठावर आधारित जे प्रश्नोत्तर आहे ते प्रश्नोत्तर आपण काय करायचे आज लिहून घ्यावायचे. मी लिहून देते, तुम्ही लिहून घ्यायचे. त्यासाठी पेन्सिल, इरेजर, सी डब्ल्यू तुम्ही काय करायचे आहे, तीन महिन्याच्या आत काढायचे. एक, दोन, तीन. अरे वा, तयार आहेत सगळे? माहिती होतं का तुम्हाला? शाबास. पहा बरं, आपण आज मामाची अमराई यावर आधारित, पाठावर आधारित प्रश्नोत्तर पाहणार आहे. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे द्या. एका वाक्यात उत्तरे द्या. सुंदर काक्ष काढायचं बरं का? काना मधला वेगांडी विसरायचं नाही. पहिला प्रश्न आहे, सुट्टी लागल्यावर कोणाचा फोन आला? सुट्टी ही कुठली सुट्टी होती? सुट्टी कोणती होती, कोण सांगेल? शाबास, उन्हाळ्याची सुट्टी. म्हणजे आपली वार्षिक परीक्षा संपल्यावर आपल्याला काय मिळते? उन्हाळ्याची सुट्टी पडते. आणि या उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर मी तो उन्हाळा लिहिलेला नाही, कारण दिलेलं आहे पुस्तकातच. सुट्टी लागल्यावर कोणाचा फोन आला? बरोबर सांगतांशी बरोबर. हा, सुट्टी लागल्यावर कैलास मामाचा फोन आला. कैलास मामाचा फोन आला. सर्वांना दिसत ना? हा, जेव्हा प्रश्नोत्तर आपण लिहितो तेव्हा पूर्ण झाल्यावर पुढे राम लिहायचं. आता इथं कोणाचा? म्हणजे कैलास मामाचा. म्हणजे तुझ्या लक्षात पटकन राहील, कारण प्रश्नातच सगळं लिहून उत्तर असतं बाळांना. दरवेळी मी सांगते तुम्हाला, बरोबर आहे ना? त्यामुळं छान पैकी लिहिता येतं उत्तर. प्रश्न दुसरा, मामांनी मुलांना कोठे नेले? सायली बरोबर. मामांनी मुलांना अमराईत नेले. मामांनी मुलांना वाटते किंवा जिभेवरती जा
जास्त लाल येतो बाप पाणी पाणी येतो त्यावेळी मग चिंचा वाला पाणी येतं काय होतं तोंडाला पाणी सुटतं हे तर काय केलेले कच्च्या आंब्याच्या बागेत गेलेले त्यामुळं काय केलं मुलांच्या तोंडाला पाणी का सुटले तर कच्च्या कैऱ्या पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले पा हिरव्या मा कैऱ्या पाहून आता तुम्ही असे येऊ शकता आंबला येतील हिरव्यागार कैऱ्या पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले तसे येऊ शकता आमराई गेलं तरी चालेल हिरव्यागार कैऱ्या तोंडाला पाणी सुटले चौथा प्रश्न मामांनी कैऱ्यांच्या फोडींना अनुसरण काय करावे काय लावे त्याचा उच्चार नाकात नव्हते काय लावले बरोबर समर्थ काची बरोबर सात्वी बरोबर मामांनी कैऱ्यांच्या फोडींना तिखट मीठ लावले ज्याला आपल्याला पाहिजे आहे त्याला तिखट पीठ आपण वरती टाकून करतो पापड आहे काही काही जर मसाला पापड त्यावरती तिखट पीठ टाकलं जातं चाट मसाला टाकला जातो कांदा टोमॅटो टाकलं जातं बरोबर ना रुचकर आणि चविष्ट लागण्यासाठी आपण असे काय करतो त्याला वेगवेगळे पदार्थ देखील लावतो तसं ज्या कच्च्या कैरी असतात त्या कच्च्या कैऱ्यांना काय लावलं गेलं मामाने तिखट मीठ लावते बाबा दिसतं ना आता आपण इकडं या बाजूला पाहूया प्रश्न पाचवा चला आणि छान मोठे अक्षर काढायचे सुंदर वळणदार अक्षर काढायचंय मुलांनी आवडीने मी बाजूला नाही दिलेले आहे बरोबर का हा काय करायचे सगळे प्रश्न उत्तर व्हिडिओ पॉज करून कशामध्ये लिहायचे सी डब्ल्यू मध्ये बरं का मुलांनी आवडीने काय खाल्ले काय खाल्ले उत्तर कोण सांगेल सांगता येईल राजवी हा तन्वी गुंजन बोलायचं आपापसात नाही सरळ सांगायचं बरं का सांगताय गुंजन सांग बरं बरोबर मुलांनी आवडीने काय खाल्ल्या कैऱ्या कशा होत्या कैऱ्या कशा होत्या कोण सांगेल
आणखी कोण प्रश्न तुम्हाला तयार करता येतील पहा बरं काय बरं सांगा बरं अमराई चौकस रीते अमराई म्हणजे अमराई म्हणजे जेथे फक्त आंब्याची सोप्या शब्दात आहे बरं का आंब्याची झाडे असतात चिक्कूची बाग म्हणतो पण आंब्याच्या जिथं झाडे भरपूर असतात त्यांना आंबराही म्हणतो प्रवास सांगितलं तुम्हाला शब्द येताना काय राही म्हणजे बाग बरोबर आहे पण आंब्याचे जिथं झाड असतात त्यांना आंबराही म्हणतो आपण चिक्कूची बाग किंवा या ठिकाणी संत्र्याची बाग सांगितलं ना मी तुम्हाला तसं या ठिकाणी आंब्याची आंबराही हा म्हणाल आता यानंतर आपण प्रश्न दुसरा पाहणार आहोत काय खाली रिकाम्या जागा म्हणा खाली रिकाम्या जागा भरा म्हणजे फिलिंग द ब्लँक्स एक पान आपण पटाचे पाहूया मामा ने टिमटिम तोडल्या काय तोडल्या कोण सांगे बरोबर काय तोडल्या कैद्या घरातून मात्रा र म्हणजे र द्यायचं नाही आपण र चे पाच प्रकार शिकलोय ना त्यातले रे आता एक प्रकार सांगितलं तुम्हाला वाऱ्याने शेतकऱ्याने तसं हिऱ्या कैऱ्या तोडल्या बरोबर आहे ना आणि फुग्याची काय आहे दोरी आहे
तयार करायचे हाच तुमचा काय आहे उपवर्ग आहे लक्षात आला मी लिहून देईन तुम्हाला पण एक कुव्यातला शब्द जोडले दुसऱ्या कुव्यातला सोडवायचं म्हणून मी सांगितलं त्याचबरोबर पहा बरं आणखी एक प्रश्न प्रश्न 14 जोड्या जुळवा जुळवता येते का जोड्या जुळवा अगर बगर आता इथं काय लिहिलंय आपण या पाठामध्ये कोण आले मामा मग मामा कोणाला म्हणतात कोण सांगाले कोणाला सांगाले सांगता येईल आईच्या भावाला मामा म्हणतात मी आता तेच बघा थोडक्या म्हणजे तुम्हाला जोड्या जुळवायच्या बाबतीमध्ये दिला आहे पटपट तुम्हाला सांगता येईल बरोबर आहे ना मामा मावशी काका आणि काकू किंवा तुम्ही काय घ्यायचंय दुसरे आजोबा घ्या नाते संबंध त्या ठिकाणी मग मामा कुणाला म्हणतात दोघटामध्ये आपण वेगवेगळं देतो इथं पण आता मी द्यायला काही नोट्स त्यामुळे मी समोरासमोर उत्तर देते मामा आईचा भाऊ मामा कोणाला म्हणतात आईचा भाऊ त्यानंतर मावशी आईची बहीण काका वडिलांचे भाऊ आणि शेवटी आजोबा आजोबा कोणाला म्हणतात आईचे किंवा बाबांचे वडील आईचे बाबांचे वडील यांना काय म्हणतात आजोबा यानुसार नाती आपल्याला आणखी भरपूर नाती आहे काकाच्या बायकोला काकी म्हणतात बरोबर मामाच्या बायकोला मामी म्हणतात आज आपण इथपर्यंतच पाहायचंय याच्या पुढचे जे प्रश्नोत्तरांचा भाग आहे नवीन पद्धतीने घ्यायचा शब्द दिले शब्दांच्या सहाय्याने मामा कसा म्हणतो आपण मदत करणारा हसरा बोलका अशा प्रकारे आपण एक वेगळा काय करायचंय तुमच्या बोलण्यातून तो प्रश्नोत्तरांचा भाग आपण पुढे घेणार आहोत तासाची वेळ झालेली आहे सर्वांनी काय करायचंय व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही सीडब्ल्यूमध्ये लिहून घ्यायचं आहे सुंदर स्वच्छ हस्ताक्षरा बरं का काय राहिलेलं आहे बरोबर सांगितलं पा काय आवडीने कैऱ्या इथं छान छान आणि आंब्याची झाडे कोण आहेत आंबाई म्हणजे फक्त आंब्याची झाडे असता लक्षात आलं का सर्वांच्या हा सर्वांनी छान काय करायचं लिहून घ्यायचं वाचत राहायचं सतत लक्षात आलं ना वाचाल तर वाचाल म्हणतो आपण बरोबर आहे ना आज आपण इथेच थांबू घरात राहा सुरक्षित रहा धन्यवाद